दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली दिव्यांगांच्या स्वतंत्र मंत्रालयासाठी लवकरच मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली महाराष्ट्रात दिव्यांगांची संख्या चाळीस लाखांवर असल्याचा दावा प्रहार संघटनेनं केलाय राज्यामध्ये मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे त्याच धर्तीवर दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करावं अशी मागणी आमदार बच्चू कडू आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेनं केली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केलं नाही तर मुंबईतील मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देवदत्त माने यांनी दिलाय आंदोलनात विकास चौगुले विष्णुपंत पाटील वैजनाथ केसरकर सुनील पाटील योगेश गुरव यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते